सध्या आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गडमुडशिंगी या हाय व्होल्टेज समजणाऱ्या गावामध्ये आहोत. सध्या या मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि भाजपमधून अमल माळिक हे दोन प्रतिस्पर्धी उभे आहेत. ही पारंपरिक लढत या दोघांच्यामध्येच होणार आहे. परंतु या मतदारसंघामध्ये सध्या जी निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीमध्ये या गावातील लोकांना कोण आमदार हवा आहे आणि आत्ताच्या आमदारांनी या मतदारसंघासाठी काय योगदान दिलं आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता गडमुडशिंगीमधले काही नागरिक आपल्यासोबत आहेत. आपण या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपलं बीपीएन न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ओळखले जाणारी जी विधानसभा मतदारसंघ आहे तो हाय दक्षिणचा आहे आणि त्या दक्षिण विधानसभेमध्ये सुद्धा गडमुडशिंगी हे एक म्हणजे एक मोठं गाव किंवा एक संवेदनशील गाव असं म्हणून ओळखलं जातं. तर या गावात सध्या माजी आमदारांनी सॉरी आत्ताचे जे काही आमदार आहेत ऋतुराज पाटील त्यांनी कशा पद्धतीचा विकास कामं केलेली आहेत किंवा तुम्हाला जे अपेक्षित कामं आहेत ती त्यांनी केलेली आहेत का या संदर्भात थोडंसं आपण मागच्या 2014 पासून आत्तापर्यंत आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी 9 कोटीची कामं गडमुडशिंगीमध्ये केलेली आहे. त्यामध्ये बऱ्याच समाजांचे हॉल असतील, बरेच अंतर्गत रस्ते किंवा गटरचा विषय असेल, प्रत्येक घटकांपर्यंत आमदार साहेबांचा विकास पोहोचवण्याचं काम अगदी 5 वर्षात प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्या 5 वर्षाच्या कामावरती आमदार ऋतुराज पाटील ह्या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि आम्हाला विश्वास आहे, सर्वसामान्य जनतेला विश्वास आहे की ह्या 2024ची इलेक्शन सहज बंटी जे ऋतुराज दादा या सर्वसामान्यांच्या जीवावरती निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे. मागच्या वेळेला गडमुडशिंगी हे गाव बंटीसाहेबांना आणि ऋतुराज पाटीलदादांना मानणारं गाव आहे. गेल्या वेळेला आम्ही 900-950 मताचं मताधिक्य मागच्या वेळेला दिलं होतं. आत्ता आम्ही आता गावातून सर्व गावातून आम्ही प्रचारासाठी फिरतो आहे. गावातून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, आमची खात्री आहे की आम्ही 1500 ते 1800 मतापर्यंत आम्ही जास्त लीड हे आमदार साहेबांना या ठिकाणी देणार आहे. त्यामुळं विजय हा नक्की आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे, कुठल्या कोणाला पंचांगात विचारायला जायची गरज नाही. ही 100% आमचा विजय आहे. आत्ताच या ग्रामस्थांनी असा विश्वास व्यक्त केला की ऋतुराज पाटील यांनी या गावामध्ये जवळजवळ 9 कोटींची विकास कामं केलेली आहेत, त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा विजय हा निश्चित आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आपल्याबरोबर आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, प्रचार ज्या जोरात सुरू आहे, तर आता आपण कशा पद्धतीचा प्रचार गडमुडशिंगीमध्ये सुरू आहे आणि कुणाच्या बाजूने हा प्रचार सुरू आहे असं वाटतं? दक्षिणमधील आमच्या काही मित्रांनी असं सांगितलं की ऋतू बदलायचा, पण ऋतू जर बदलला तर निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलला तर नुकसान होतं आहे. त्यामुळे आम्हाला ऋतू काय बदलायचा नाही, जे निसर्गाने चालले त्या पद्धतीनेच आम्हाला तोच ऋतू पाहिजे, कायमस्वरूपी आम्हाला तोच ऋतू पाहिजे. ऋतू बदलला तर शेतकऱ्याचं सगळ्यांचंच नुकसान होणार, त्यामुळे ऋतू ही आम्हाला तोच पाहिजे आणि 100% खात्री देतो. गडमुडशिंग गावातून कमीत कमी आता सचिन पाटलांनी सांगितले 1500-2000 लीड हे कायमस्वरूपी राहणारच, त्यात काही शंका नाही. आता या दादाने अतिशय चांगली म्हणजे अलंकारिक उपमा असे देऊन वापरलेली आहे की ऋतुराज पाटील यांच्या विरोधकांनी काही टीका केली होती की ऋतू बदलायचा आहे, तर त्याला उत्तर देताना या दादाने अतिशय ह्याच्यात सांगितले आहे की हा ऋतू कधीच बदलत नाही, ऋतू बदलला तर कायम नुकसानच होतं असं त्यांचं एक चांगलं अलंकारिक पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आता आपल्याबरोबर दुसरे आणखीन एक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या गडमुडशिंगीमधले सध्याचे राजकीय सामाजिक परिस्थिती इथले किती मतदार आहेत आणि कशा पद्धतीचं इथनं मतदान होणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विरोधक म्हणतात की गावात काय काम केलेलं नाही. विरोधकांनी मला सांगायचं आहे गावात येऊन प्रत्येक समाजाचे प्रत्येक मंदिरं जे गावात आहेत ते किंवा बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत, गटर रस्ते असतील, शेतवडी जे पानंदी आहेत त्या पानंदी करण्याचे, ऊस जायत नाहीत, ऊस जायत होते आपले लेट, आता पहिला ऊस तुटत्यात कारखाना चालू झाल्या त्या पानंदी करण्याचे काम असू दे किंवा बाकीच्या गोष्टीत. कोरोना काळात 2.5 वर्ष गेले, ते 1 वर्ष गेले तर परत सरकार बदललं, त्या काळातनं अडचणीतनं काम केलेला हे ऋतुराज पाटील आहेत आणि त्याच्या मागं उभा आहे ते बंटीसाहेब आहेत. बंटीसाहेब निधी खेचून आणण्यात यशस्वी आहेत,
काही सांगायला कोणाच्या काही गरज नाही आहे. अशी कामं जे करणाऱ्या माणसाला तुम्ही जर हे कराल नावं ठेवला तर तुम्ही कुणाला निवडून देणार? काम करणाऱ्या माणसालाच लोक निवडून देतात, हे कुणाला सांगायची काही गरज नाही. नक्कीच. आता आपल्या गडमुळ शिंगे या गावामध्ये एकूण किती मतदान आहे? साडेतेरा हजार पण नाही, आता वाढू शकत साडेतेरा हजार पर्यंत मतदान. तर ह्यातला आता साडेतेरा हजार मध्ये मतांचे आता निकाल किंवा जे मतदान आपण होणार हे मतदान कशा पद्धतीने होणार, कुणाला किती टक्के होईल असा आपला अंदाज आहे? गडमोडशिंगे गावात काय प्रतिगळी जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा कुठली आमदार खासदार की कायमच आम्ही बंटी साहेबांनी लीड दिलेला आहे. ह्यावेळी सुद्धा आम्ही भरघोस मतांना आम्ही लीड देऊ, जास्त काय मी सांगत नाही, पण लीड हे आमच्या गावातून भरघोस मतांनी मिळणार. आपला काय अंदाज आहे किती टक्के मतदान? 100% दरवेळी 60-40 होते, म्हणजे 60 ऋतुराज पाटलाशी मतदान होते, 40% विरोध पाटीला होते. आणि आत्ताच ह्यावेळी पण अशीच परिस्थिती आहे की 60-40 100% होणार. नक्कीच. आता या सर्वांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीमध्ये गडमोडशिंगेमध्ये 13,000 असं एकूण मतदान आहे, तर यापैकी 60% ऋतुराज पाटील यांना मतदान होईल असा विश्वास या ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमोल शिंगे.